दुसरी बाजू घ्यायला जातात ना, ती दलाली करतायत. उद्धव ठाकरे हा अशा लोकांचा दलाल. आपण काय सांगणार की जिथे मला विचारलं कोणाला, मला आज फरक बोलतोय काल वारसू आपण कोणाला नेते आहात. तर बारसू रिफायनरी बद्दल बरेचसे वाद सुरू आहे. तर काय वाद नाहीये, मी सांगतो बारसू रिफायनरी प्रकल्प यायला पाहिजे, माझं समर्थन आहे. कारण असं आहे, बारसू प्रकल्प हा जवळपास 2 लक्ष कोटीचा आहे. कोकणात बेकारी आहे. कोकणातलं पर कॅपिटल इन्कम जर आपण पाहिलं तर राज्याच्या प्रगत जिल्ह्यांपेक्षा कमी आहे, आणि म्हणून तिथे नोकऱ्या उपलब्ध व्हाव्या, मोठ्या प्रकल्पावर छोटे छोटे कारखाने तयार व्हावे, ते कारखाने कोकणातल्या तरुण मुलांना ते मिळावे, ते उद्योजक व्हावेत, आणि म्हणून कोकणाच्या प्रगतीसाठी आणि त्याबरोबर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात असणं आणि तो कोकणात असणं आवश्यक. हा विरोध यासाठी होतोय की त्यांनी काय कोळशावाल्याचा कोळशापासून वीज निर्माण करणाऱ्यांकडून काही वाटाघाटी झाल्या. हा विरोध स्वार्थासाठी आहे, हा विरोध पैशासाठी आहे. हे येतात ना, अहो मंत्रालयात यायला वेळ नाही, हाऊस मध्ये यायला वेळ नाही, कॅबिनेट मध्ये यायला वेळ नाही, आणि कोकणात का जातात तुम्हाला एवढं कळत नाही. कोणाची तरी बाजू घ्यायला जातात ना, ती दलाली करतायत. उद्धव ठाकरे हा अशा लोकांचा दलाल. ही आजची ब्रेकिंग न्यूज आहे. हायलाइट. थँक्यू सर. आभारी. ठाकरे ते घेव बालासाहेब ठाकरे एक अलग ये थी उनकी, उनका महत्व ही अलग था, उनकी आइडियोलॉजी ये सब अलग था. ये कोई ठाकरे में से नहीं, इसका कुछ इनका बहुत इतिहास रहा है. मेरे को नहीं इतना पर्सनल बोलना है. फैमिली के साथ उसका बर्ताव, लोगों के साथ, शिवसैनिक के साथ किस तरह बर्ताव, इसका पूरा हिस्ट्री उन लोग ने लाके दी है. मैं बोला आज नहीं, आज ब्रेकिंग न्यूज बहुत है, नेक्स्ट टाइम दे देंगे. सर जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली, त्याच्यावर शरद पवारांचं म्हणणं आहे की भाजपकडून, जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे आणि शरद पवार यांचं म्हणणं आहे की भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जातोय, आणखी कुणाकडून नोटीस पाठवतात, आम्ही वाट बघतोय, आम्ही घंटायला तयार आहोत. प्रत्येक माणूस असं काय काय बोलत, शेवटचं आहे, पुढे येऊ दे लढणार लढत राहू दे. ईडीची नोटीस साधू संतांना जात नाही, जाते का? ज्याचं काहीच नसेल. आता ईडी मध्ये नोटीस मध्ये कशाच्या अगेन्स्ट नोटीस आहे हे मेन्शन केलं जातो काय हो, लिहिलं तर यामुळे या कलमाच्या अंतर्गत तुम्हाला नोटीस देणं असं असत ना, असत. त्यामुळे ते रिझन दिलंय. एखाद्या देवळातल्या साधूला ईडी वाले नोटीस नाही देत, कळ. त्यामुळे मला त्याच्यात पडायचं नाही. पण नोटीसावर कोण म्हणत की सत्तेचा गैरवापर आहे, आम्हीही पाहिला सत्तेचा गैरवापर, मी त्याचा बळी आहे. ते नाशिक काय कुठेतरी अटक करा राणेला, आज परत सांगत होता फोनवर, माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग आहे. तो सत्तेचा वापर होता. ऐसा क्यों होता है कि केंद्रीय जांच एजेंसियां अगर कहीं रेड डालती हैं, ऐसा क्यों होता है कि केंद्रीय जांच एजेंसियां ईडी सीबीआई कहीं रेड डालती है या सुप्रीम कोर्ट में कोई फैसला आने वाला होता है तो राणे परिवार को सबसे पहला पता चलता है? राणे परिवार को सबसे पहले पता चलता है. हमारे पास कुछ मोबाइल एक्स्ट्रा होगा. नेटवर्क के बारे में सत्य लोग मानते हैं कि आपके पास बहुत जानकारी होती है. उनके पास आज जो सुप्रीम कोर्ट का ऑर्डर आया है, ऐसे में इस्तीफा दे के जनता के बीच में जाना चाहिए और कितने मजबूत नेता है वो दिखाना चाहिए, ऐसा स्टेटमेंट दिया. अच्छा है, अच्छा है. जो क्या बोलते हैं उसको उसको मालूम नहीं क्या है. अरे एकनाथ शिंदे उद्धव के मंत्रिमंडल में, उद्धव के पहले देवेंद्र फडणवीस के मंत्रिमंडल में मंत्री था, शिवसेना का मंत्री था और नेता था. तो जो कुछ मिलने का वो पहुंचाने के लिए एक ही जगह है,
कोई जगह का नाम मातृश्री बांद्रा खेर कलानगर, तो आदित्य को मालूम नहीं कौन से गेट से मातृश्री में शिंदे आता था, उसको खराब बोल रहा है ना। और कोरोना के काले काल में एनवायरमेंट मिनिस्टर क्या अधिकार है हेल्थ के प्रस्ताव कॉन्ट्रैक्टर को बुलाने का, टेंडर वाले को बुलाने का, 15% मांगने का? ऐसा करने वाले को ना कोरोना के कार्यकाल में जो मेडिकल में 15% लिया है ना वो करप्ट नहीं है? पूछो और आज न्यूज दे, मैं खड़ा करूंगा वो आदमी को, उससे कितना परसेंट मांगा। कोरोना के काले का लोग मर रहे हैं और इधर दवा नहीं है, ऐसे में उधर वो रिजेक्ट किया उसका टेंडर, 15% नहीं दिया। ऐसे आप उसको जान दे, परसों पुनः गया एक टेंडर, ये रोड बंद क्यों किया, टेंडर के रोका क्यों, क्यों पैसा ले चुका है और काम बंद है। और वो टेंडर वाला बोल रहा है कि जब तक मेरा बिल नहीं आता मैं आपको नहीं दूंगा 15%, ऐसी बात समझे ना सके। थैंक यू। दादा वासुदेव एक प्रश्न है, दादा वासुदेव एक प्रश्न है।